नमस्कार, मी विलास बडे, अन्नदाता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण मराठवाड्यातल्या आघाडीच्या सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीची यशोगाथा जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर पीक सल्ला आपल्याला बघायचा आहे, बाजारभाव जाणून घ्यायचे, तसंच शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीवर मान्यवरांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा बघायचं आहे। चला बुलेटिनची सुरुवात करूयात अन्नदाता ठळक। तीन राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपनं 2019 निवडणुकांसाठी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हाताशी धरण्याची तयारी केली आहे। केंद्र सरकार देशातल्या 26 कोटी शेतकऱ्यांना जवळपास 4 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याच्या विचारात असल्याची खात्रीशीर माहिती समोर येते आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कर्जमाफीचं आश्वासन देऊन निवडणुका जिंकल्यानं मोदी सरकारही खडबडून जागं झालंय। शेतकऱ्यांच्या मागणीचा अनादर करणं भाजपला महागात पडू शकतं, ही गोष्ट लक्षात घेत मोदी सरकार बहुचर्चित कर्जमाफी देण्याची शक्यता। एकीकडे मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल विचार करत असताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी मात्र सध्या सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा विचार नसल्याचं लोकसभेत सांगितलं। शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। कर्जमाफीमुळे कृषी बँकिंग व्यवस्था धोक्यात येईल असं मत रुपाला यांनी व्यक्त केलं। रुपाला यांच्या विधानानं भाजप कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भुसकळ्यात पडल्याचं दिसतंय। गेल्या वर्षी मोदी सरकारनं भारतातल्या अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय साखर उद्योगाला 100 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं। मोदी सरकारच्या या पॅकेजमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातले साखरेचे दर घसरल्यानं ब्राझीलमधील साखर उद्योगानं याविरोधात WTO मध्ये तक्रार केली। या तक्रारीला ब्राझील सरकारनं परवानगी दिली। परवानगी दिल्यानंतर ब्राझील सरकारनं साखरेच्या सबसिडीवरून WTO मध्ये मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे। ब्राझील पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि चीननंही याला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, त्यामुळे इथून पुढे भारत सरकारला साखर उद्योगाला आर्थिक मदत करताना विचार करावा लागणार आहे। बुधवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून गुळाचे सौदे झाले नाहीत, त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीच्या गेटवर 100 वाहनं अडकून पडली। या प्रकारातून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मार्केट समितीच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकलं, त्याचबरोबर प्रशासनाच्या विरोधात मोठ्या संख्येनं घोषणा दिल्या। नागपूर जिल्ह्यातल्या टेकेपार गावात गोसीखुर्दच्या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केले। कडाक्याच्या थंडीत प्रकल्पग्रस्त एकवटले असून आंदोलक आक्रमक झाले। गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाण्यातच आंदोलकांनी उतरून आंदोलन सुरू केलं। पुनर्वसन झालेल्या टेकेपार गावात प्रशासनानं इतरांचं पुनर्वसन केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। या आंदोलनात 100 पेक्षा जास्त आंदोलक सहभागी झाले। तर या होत्या शेती जगतातल्या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। आता आपण बघणार आहोत एक यशोगाथा। मराठवाड्यात सहकार, गटशेती किंवा शेतकरी कंपनी यासारख्या प्रगतिशील गोष्टी राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत तशा कमी। हिंगोली जिल्ह्यातल्या सातेफळच्या सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीनं हळदीची सेंद्रिय शेती आणि त्यावर प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून कोटींची उलाढाल केली आहे। या शेतकरी उत्पादक कंपनीची ही यशोगाथा आपण बघूया। वसमत तालुक्यातल्या सातेफळ गावात जवळपास 2500 शेतकऱ्यांनी एकत्र येत सूर्या फार्मर प्रोड्युसर लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे। शेतकऱ्यांची ही कंपनी आज हळदीपासून जवळपास 5 ते 7 पदार्थ बनवते। या कंपनीची इथपर्यंतची वाटचाल अतिशय खडतर राहिली आहे। प्रल्हाद आणि कावेरी बोरगळ या दाम्पत्यानं सुरू केलेल्या गट शेतीतून ही कंपनी उभी राहिली आहे। अतिशय गरिबी परिस्थिती, पाण्याची व्यवस्था नव्हती, काय नाही, अशा परिस्थितीमध्ये आम्ही माझं शिक्षणसुद्धा मजुरी मोलमजुरी करून झालं। वडिलांनी मजुरी करायची, मुली बहिणींनी आईनी मीसुद्धा मजुरी करायची। सुट्टीच्या दिवशी 5 रुपये रोजाप्रमाणे मी म्हशीसुद्धा वळल्या। अशा परिस्थितीमधून मी शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण पूर्ण करत असताना मला ज्या आर्थिक अडचणी गेल्या, या आर्थिक अडचणी गेल्यामुळं मला परिस्थितीची, गरिबी परिस्थितीची जाणीव, त्यांच्या हळदीची चव, रंग आणि गुणवत्ता सुधारण्यात मोलाची मदत मिळाली। आम्ही तो माल जास्तीत जास्त उत्पादन करून विक्री करत असताना मग त्याच्यामध्ये आम्हाला सेंद्रिय गट स्थापन करण्याची परंपरागत शेती विकास योजना याच्यामधून आम्ही गट स्थापन केला। याच्या अगोदर आम्ही 0 बजेट शेती करत होतो।
झिरो बजेट शेतीमध्ये सुभाष पाळेकरांचं तंत्रज्ञान वापरून त्यांचं प्रशिक्षण घेऊन आम्ही शेती करत होतो, परंतु सेंद्रिय शेतीचा गट ज्यावेळेस स्थापन केला त्यावेळेस झिरो बजेट शेती आणि सेंद्रिय शेती या दोघांचा समन्वय करून एक उत्कृष्ट शेतीचं मॉडेल आम्ही उभारायचं ठरवलं आणि याच्यातून चांगलं उत्पादनामध्ये आम्हाला परिणाम जाणवले। आज सूर्या कंपनी आपल्या 2500 पेक्षा जास्त सभासद शेतकऱ्यांच्या मदतीनं हळदीची गट शेती करतंय, त्याचबरोबर या शेतमालावर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात त्याची विक्री करण्यावर भर देण्यात येतोय। सध्या काही टन हळदीवर इथे प्रक्रिया होते। ग्राहकांना पण आम्हाला प्रतिसाद चांगला दिला आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही एक सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जे प्रक्रिया युनिट उभारलेलं आहे या प्रक्रियेन महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या मदतीनं, तर या प्रकल्पाच्या माध्यमातून जे आता आम्ही सूर्या ब्रँडनं जी मार्केटिंग करू ती विषमुक्त शेतीचंच जो उत्पादन आहे ते माल आम्ही उत्पादन करून डोमेस्टिक मार्केट आणि एक्सपोर्ट मार्केट या दोन्हीमध्ये आम्ही ठरवलं एक मार्केटिंग करण्याचं, त्या पण त्याच्यासाठी आम्ही सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून केळी निर्यात सुविधा केंद्र वसमत हे आपण भाडेतत्व घेतलेलं आहे। सूर्या कंपनी एवढंच करून थांबली नाही, त्यांनी नुकतंच राष्ट्रीय ई नाम मध्ये सहभाग घेतला असून वसमत बाजार समितीमध्ये हळदीची ऑनलाईन खरेदी विक्री सुरू केली आहे। प्रल्हाद बोरगाळांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी वेगानं प्रगती करते करण्यासाठी जे ई टेंडरिंग चालू केलं ऑनलाईन मार्केटिंग, तर त्याच्यामध्ये सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी एक राज्यामध्ये पहिली कंपनी अशी ठरलेली आहे जिने ज्या कंपनीने इनाममध्ये ट्रेडिंग केलं। आज वसमत मार्केट कमिटीमध्ये इनाममध्ये हळद ही पूर्णपणे विकल्या चाललेली आहे, त्याचं श्रेय आमच्या कंपनीला जातं, कारण कंपनीनं व्यापाऱ्यांना खरेदीदारांना सर्वांना कन्व्हर्ट करून मार्केट कमिटीच्या सहकार्यानं इनामचं मार्केटिंग चालू केलं आणि आज 100% इनाममध्ये इथं आज हळद विकल्या जाते। बोरगाळ यांची शेती सेंद्रिय झाली आहे, पण त्यांनी आपल्या सभासद शेतकऱ्यांची शेती देखील विषमुक्त करण्याचं अभियान हाती घेतलंय। यंदाच्या दुष्काळातही त्यांची शेती सेंद्रिय तंत्रानं योग्यरित्या बहरली आहे। त्यांच्या सेंद्रिय उत्पादनांना यंदा UPA अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील पसंती दर्शवली। सगळं करत असताना माझ्या मिस्टरांचं कुठेही केलं तर त्यांचं श्रेय भरपूर आहे आणि खांद्याला खांदा लावून मी कुठेही जरी असलं तर ते माझ्या मागे असतात आणि सगळे सासूबाई सासरे माझं घर सांभाळतात, मुलं सांभाळतात। माझे मुलं 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा आहे। आणि दिल्लीला पण गेलो, दिल्लीला तिथं पण आम्हाला सोनिया गांधी मेनका गांधी हे आमच्या स्टॉलला भेट दिली। असे प्रत्येक ठिकाणी गेलं तर कोठे मंत्री हे सगळे आमच्या स्टॉलला भेट देतात आणि हे आमचा जे माल आहे सेंद्रिय शेतीमधला लोक आवडीनं पण घेतात आणि सांगतात पण तुमचा मॅडम माल हे चांगला आहे। या कंपनीमुळेच गावातल्या काही मजुरांना शाश्वत रोजगारही मिळाला। लोकांची संख्या होती ती पहिली, आता इथं कंपनीत आल्यापासून माझं चांगलं झालेलं आहे। जर शेतकऱ्यांसाठी असेल तर मी कधीही तयार आहे आणि अशा प्रकारे माझी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू घेऊन भरती झाली आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत सूर्या कंपनीसाठी मी मॅनेजर पदावर काम करतो, तर बरेच चांगले वगैरे अनुभव आलेले आहेत मला आणि कंपनीचं मॅनेजमेंट मंडळही खूप छान आहे, शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि शेतकऱ्यासाठी बरेच उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत। आज सूर्या कंपनीनं आपली उलाढाल 3.5 कोटी रुपयांवरती नेली आहे। चेन्नई पासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र ही कंपनी आपला शेतमाल विकते। शेतकऱ्यांना एकत्र करत बोरगळ दाम्पत्यानं उभं केलेलं हे वैभव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतमाल प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची प्रेरणा देईल। कन्हैया खंडेलवाल, News18 लोकमत, हिंगोली। त्या ढगाळ वातावरणामुळे ते तुरीचं काहीच नाही हो, शेंगा आल्या आणि सर्व त्याच्यातही पाहिलं होतं, सारे 2-2 दाणे सारे किडीनं खाऊन टाकले। काय परिस्थिती आमची गरिबाची परिस्थिती, इतका जी शेती वाहिनं आणि काहीच नाही, याला काही सरकार काही मदत देईल तर त्याच्यामुळे झालं हे पण हे आता हे ढगाळ वातावरण आहे ना, खूप ढगाळ वातावरण, इतकं ढगाळ वातावरण आलं का 2-3 दिवस झाले तर खूपच 8 दिवस झाल्यापासून, आज आता थोडे थोडे बारीक बारीक थेंब तरी आले पाण्याची, नाही आतापर्यंत काहीच नाही आलं याच्यात। यंदा अमरावती जिल्ह्यात तुरी खालील क्षेत्र 2.25 लाख हेक्टर इतकं आहे, पण यातलं 50% जास्त क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे। एकरी 1 किंवा 2 क्विंटल एवढीच तूर हाती येईल अशी चिंता शेतकऱ्यांना सतावतीये। संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, अमरावती।
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता अन्नदाता. कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा अतिवापर झाल्यानंच कॅन्सरसारख्या भयंकर रोगाचा धोका निर्माण झालाय. शेतातल्या किडींचा प्रादुर्भाव किती आहे, त्यावर कीटकनाशकांचा वापर किती करावा, याबद्दल अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. कुठलीही गोष्टीचा अतिवापर झाला, तिचा अनियंत्रित अविवेकी वापर केला गेला, तर त्याचे दुष्परिणाम होणारच. मानवी आरोग्यावर विविध प्रकारच्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत किंवा मानवनिर्मित गोष्टी आहेत, त्यांचा एक प्रकारे परिणाम होत असतो. आता कीटकनाशकांची निर्मिती ज्या कारणासाठी केली, म्हणजे आपण कीटकनाशकाचा वापर हा किडींच्या नियंत्रणासाठी करतो, परंतु त्याचा अतिवापर होत आहे. शेतामध्ये किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे हे आपण जाणून घेण्याच्या आधीच कीटकनाशकाचा वापर करत आहोत. एक दोन कीटकनाशक, तीन चार कीटकनाशक एकत्र करून ते मारल्या जातात, तर याचा सर्व परिणाम आहे. आज आपली माती, पाणी, हवा याच्यामध्ये कीटकनाशकांची अंश सर्वत्र पसरत आहे. भाजीपाल्यासारखी पिकं जे आपण थेट अन्न म्हणून ग्रहण करतो, तर त्या भाजीपाल्यांमधून आपल्यालासुद्धा कीटकनाशकांचे अंश आपल्या शरीरामध्ये जातात, आणि मग याचे जे व्हायचे दुष्परिणाम ते होणारच. त्यामुळे कॅन्सरसारखी जे परिणाम आपल्याला दुष्परिणाम आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला चर्चेमध्ये येतात, तर कॅन्सर म्हणजे शेवटी पेशींची अनियंत्रित वाढ. तर कुठलाही घटक निसर्गातला मानवी शरीरामध्ये जर वारंवार तो जात राहिला, तर सजीव शरीरामधील पेशींवर त्याचा दुष्परिणाम होत असतो, आणि असे प्रकार होऊ शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांनी याच्यावर थोडंसं संशोधन करून त्यांचे निष्कर्ष आपल्याला समोर आले पाहिजे. आता आपण बघूयात की राज्यातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये काही प्रमुख शेतमालांचे भाव काय. कांदा उमराने किमान 4 रुपये किलो, कांदा उमराणे बाजार समितीमध्ये 10 रुपये किलोने सुद्धा विकला जातोय. कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे भाव आहेत. टोमॅटोचा भाव जो आहे तो पुण्यामध्ये किमान 5 रुपये किलो मागे, तर कमाल भाव हा 12 रुपये किलो आहे. वांगी मुंबईतल्या बाजारामध्ये किमान 6 रुपये किलो आणि जास्तीत जास्त 14 रुपये किलोने विकले जात आहेत. पुण्याच्या बाजारामध्ये ज्वारीचे भाव हे कमीत कमी 38 रुपये किलो, तर जास्तीत जास्त 46 रुपये किलोपर्यंत गेलेलं आहे. लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनचा जो भाव आहे तो 3500 रुपये प्रति क्विंटल आहे, तर जास्तीत जास्त तो 4600 प्रति क्विंटलनं सुद्धा विकला जातो. मानवत बाजार समितीमध्ये कापसाला 5350 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय, तर जास्तीत जास्त 5682 रुपये प्रति क्विंटलचा भाव सुद्धा मिळालेला आहे. यासोबत अन्नदातामध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज18 इंडिया.